माहूर ते सारखणी महामार्गावरील नखेगाव फाट्यानजीक वीज बिल वसुली पथकाच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त पुढे आले आहे. मार्च एंडिंगच्या निमित्ताने वीज बिल वसुली मोहीम राबवित असलेल्या विद्युत वितरण कंपनीची टाटा सुमो MH26N XS35 तसेच AP37 TO 5667 या ट्रकची माहूर सारखणी रोडवरील नखेगाव फाट्यानजीक आज दिनांक 30 रोजी सकाळी 8:50 दरम्यान समोरासमोर धडक झाली. या धडकेत शशिकांत राहुल राठव नामक 20 कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. तर अपघातातील ट्रक चालक तसेच क्लीनर यांनी जखमी अवस्थेतच पलायन केल्याचे प्रथमदर्शनी सांगितले आहे. अपघातातील मृत शशिकांत राठव वय वर्ष 22 हा आष्टा येथील विद्युत वितरण कंपनीच्या सबस्टेशनवर ऑपरेटर म्हणून होता. दरम्यान वसुली मोहिमेच्या दैनंदिनीच्या अवलोकन करता एरवी अनेक कर्मचाऱ्यांचा फौज फाटा वसुलीसाठी बाहेर पडत असतो, परंतु आज गाडीच्या अन्य कर्मचारी नसल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असल्याचे बोलले जात आहे. जनता न्यूज साठी कार्तिक बेहरे, माहूर.